माझ्या राजकारण जीवनामध्ये खूप दिलाय तुम्ही मला या सिन्नरचा बारामती करायचंय बारामतीचा विकास शेवटी बारामती माझी मी बारामतीचा बारामती आणि त्याच्यामुळं आपलं आपलं आपल्या घरट्यामध्ये जाऊन तिथं थांबतो तुम्ही तुमच्या माणिकरावला चांगल्या मताधिक्याने विजय करा फार तर आपण स्पर्धा लो मनापासून ऐश्वर करेल की जोपर्यंत दादा महाराष्ट्रामध्ये नेतृत्व तो करतील तोपर्यंत तुमच्या आया बहिणींना तुमच्या शेतकरी बांधवांना तुमच्या तरुण मित्रांना न्याय देण्याचं काम दुसरा कोणी माणूस को करू शकत नाही हे माझे वाक्य लिहून ठेवा तुम्ही मित्र दादा आणि दादाच शब्दाला पक्का वादाला पक्का दादा म्हणजे एका एकदा एखादी एक एक गोष्ट सांगितली आणि दादा नाही म्हटले असं माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही त्यामुळे दुनिया इकडची तिकडं होऊ द्या आपल्याला दादा दादांच्या बरोबर राहायचंय दादा माझी तुम्हाला स्टँडिंग ऑफर आहे सगळ्या मतदारसंघातल्या जनतेसमोर मला या तालुक्याने भरपूर दिलाय मला या तालुक्याने तीस पस्तीस वर्ष जे मागितलं ते दिलंय याच भागामधून जिल्हा परिषदला दोन वेळा निवडून गेलोय याच तालुक्यामधून वीस वर्ष जिल्हा मेघ्यामध्ये निवडून जातोय या तालुक्यामध्ये जनतेने मला प्रचंड प्रेम दिलंय तालुक्यातला तालुका हे माझं घर आहे हे माझं कुटुंब आहे हे समजून मी काम केलंय पण आता आमची सर्वांची इच्छा आहे आमचे राहिलेले प्रश्न दादा तुमच्या अजून सुटावे त्यासाठी विधानसभेची उमेदवारीची तयारी आपण सिन्नरमध्ये सिन्नरमध्ये उमेदवारी लढवा यासाठी आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे आम्ही सिन्नरवर तुम्हाला दीड लाख मतांनी निवडून देऊ एक मत जर कमी झालं तर मुंबईच्या मंत्र्यांची पायरी चढणार नाही दादा एक मत कमी झालं तर मुंबईची पायरी चढणार नाही त्यामुळे दादा ना वापर करतो माझ्या राजकारणात मला जीवनामध्ये खूप दिलं आहे तुम्ही मला या सिन्नरचा बारामती आहे आणि बारामतीचा माणूस जर इथं येऊन उभा राहिला तर सिन्नरचा विकास झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही मित्र त्यामुळे मला दादांशी मला स्टँडिंग ऑफर आहे की दादांनी विधानसभा निवडणूक लढवावी आणि आपण सर्वांनी ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहावं दादा निर्णय घेतील दादा ठरतील ती पूर्व दिशा पण आपल्याला भविष्य हा दादांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी चालवायचा आहे लढवायचा आहे आणि दादांच्या नेतृत्वाखाली प्रगती करायची आहे महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे यासाठी दादांना ताकद देणं दादांना शक्ती देणं हे आपलं सर्वांचं काम आहे शेवटी बारामतीकरांनी परवा गाडी चालवली म्हणले आज जाऊनच देत नाही इथंच मरतो इथं फॉर्म भरणार असेल तर सोडतो शेवटी बारामती माझे मी बारामतीचा आहे तुमचं जसं सिन्नरचा परिवार माणिकरावचा परिवार तुमचा सगळा एक परिवार आहे तशा पद्धतीनं माझाही बारामतीचा एक परिवार आहे आणि त्याच्यामुळं आपलं आपलं आपल्या घरट्यामध्ये जाऊन तिथं थांबतो तुम्ही तुमच्या माणिकरावला चांगल्या मताधिक्याने विजयी करा फार तर आपण स्पर्धा लावू की माणिकराव जास्त मतांनी ने निवडून येतात का बारामतीचा आमदार जास्त मताने निवडून येतो लावले पाठ्याने कुस्ती लावली चला कोण चितपट बघू इथं ओरडून नाही तिथं बटणं दाबावं लागतात बटण इथं काय लई <laughs> <laughs> तुम्ही निवडून द्या बाकीच्या माझ्यावर सोपा इथं सांगतोय